1 मे रोजी क्रॅश झालेल्या विमानात प्रवास करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्निफर कुत्र्यांसह 100 हून अधिक सैनिक तैनात केले होते. या विमान अपघातात 3 प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्या विमानात 11 महिन्यांचे 1 बालक तसेच इतर 3 लहान मुले होती असे समजते. त्यांचे वय अनुक्रमे 13, 9 आणि 4 वर्षे आहे. विमानाचा अपघात झाल्यापासून ही लहान मुले त्या लहान बालकासह दक्षिण पाकपेटच्या जंगलात भटकत होती. मुलांना जंगलात लाकडी निवारा मिळाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचावाचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत असे बुधवारी सशस्त्र दलाने सांगितले होते. यानंतर त्यांना खात्री पटली की मुले अजूनही जिवंत आहेत. सशस्त्र दलांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये जंगलात एका ठिकाणी कात्री आणि हेअर बँड दिसू शकते. यापूर्वी एका मुलाची पाण्याची बाटली आणि अर्धवट खाल्लेली फळे सापडली होती. सोमवार आणि मंगळवारी सैनिकांना पायलट आणि 2 प्रौढांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण जंगलातील तळावरून सॅन जोस डेल ग्वायरकडे उड्डाण करत होते असे समजते. मृत प्रवाशांपैकी 1 महिला ही या मुलांची आई होती. त्या मुलांना शोधल्यानंतर मदतीसाठी 3 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्यातील 1 हुआ टोटो भाषेत मुलांच्या आजीचा रेकॉर्ड केलेला संदेश वाजवत होता, ज्यामध्ये त्याला जंगलात जाणे बंद करण्यास सांगितले होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.